नमस्कार मित्रांनो, आज मी माझी ही नवीन व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठीच खास. आणि आज मी दाखवतोय आमच्या बीड शहरातले काही ठळक मंदिरं. या मंदिरात पहिल्यांदा आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत बीडच्या खंडेश्वरी मंदिराची, देवळाची, जे आपल्याला इथे दिसतंय. या मंदिराचा बराच इतिहास आपल्याला ऐकायला मिळतो, पाहायला मिळतो. हे बीडमधलं एक लोकप्रिय असं मंदिर आहे, जिथे खूप मोठी यात्रा भरते नवरात्र उत्सवामध्ये. आणि 10व्या दिवशी इथे रावण दहन होतं. पूर्ण बीड शहर रावण दहनासाठी इथं जमतं. अशा प्रकारे खूप मोठी यात्रा इथे भरते. या मंदिराच्या निर्मितीबाबत अनेक कथा लोकांमध्ये प्रचलित आहेत, पण याच्याबद्दल डॉक्टर सतीश साळुंखे सरांनी संशोधन करून याच्या निर्मितीच्या पुराव्याबद्दल अनेक गोष्टी आपल्या समोर आणलेल्या आहेत, त्या आम्ही तुम्हाला पुढे दाखवूच. पण त्याआधी तुम्हाला एक मंदिराचा छोटासा व्हिडिओ मी दाखवणार आहे या मंदिरच्या बांधकामाबद्दल. या मंदिराच्या शैली, जे मंदिर दिसतंय हे दोन प्रकारे बांधणीचं दिसतंय. जे पुरातन मंदिर आहे हे 17व्या शतकात बांधलं गेलेलं आहे. बीडच्या सुभेदारांनी हे मंदिर बांधलेलं आहे अशा पुरावा सापडलेला आहे. पण अनेक कथांमध्ये प्रचलित असलेली कथा अशी पण आहे की बीडचा एक धनगर, ज्यांची समाधी मंदिराच्या आवारातच आहे, यांनी स्वतःच्या पत्नीसाठी बांधलेलं हे मंदिर असं प्रसिद्ध आहे. पण सापडलेल्या पुराव्यातून असं निष्पन्न झालं की हे मंदिर 17व्या शतकात बीडच्या सुभेदारांनी बांधलेलं आहे. आणि या मंदिरचं बांधकाम हेमाडपंथी शैलीचं आहे, जी शैली दगडांवरती दगड देऊन केलेली, आणि जी चालुक्यांच्या नंतर आलेली शैली, जी निर्मितीमध्ये ओबडधोबड आहे अशी ही शैली आहे. आपण मंदिराचे खांब पाहू शकता. अष्टकोणी असं मंदिराच्या बांधकामाचं शैली आहे. अष्टकोणी आकारात दगड एकमेकांवर घेऊन मंदिराचे बांधकाम. मंदिराच्या गर्भगृहात जाणार आहोत. आता आपण आहोत मंदिराच्या सभागृहात. फक्त हे सभागृहच पूर्वीच्या बांधकामाचं, म्हणजे हेमाडपंथी शैलीचं आहे. आता मंदिर पूर्णपणे बदललं आहे, तर ते मंदिर आणि सभागृह आपण पाहायला जाऊ. मंदिराच्या सभागृहावर जसं प्रत्येक मंदिराच्या वरती गणपतीची मूर्ती असते, तसंच याही प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. आणि ही त्याच खंडीमध्ये बांधलेली आहे, जी 17व्या शतकामध्ये बांधली गेली आहे. जसं मी आत्ता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या मंदिराचा इतिहास सांगितला, तर अतिशय लोकप्रिय असं बीडमधलं हे मंदिर आहे, जिथे नवरात्रीमध्ये 9 दिवस यात्रा होते आणि 10व्या दिवशी रावण दहन केलं जातं. मंदिराचं हे जे मेन बांधकाम आहे हे आजच्या शैलीचं नाही आहे. जे त्या काळचं खरं बांधकाम आहे ते फक्त सभागृह आजपर्यंत टिकलं, आणि त्यानंतर मंदिराच्या विकास कामांच्या मार्गाने झालेली नवीन कामं किंवा जीर्णोद्धाराच्या नावाने झालेली नवीन कामं, त्यावरती हे मंदिर आता नवीन बनलेलं आहे. आता या मंदिरामध्ये काचेचा वापर करून बनवलेलं छत वगैरे आपल्याला पाहायला मिळेल. आत्ताच आपण पाहिलं हा आहे मंदिराच्या मागच्या बाजूचा भाग, जिथे सभागृह पद्धतीने बांधते. ज्यावेळेस मंदिरात जत्रा वगैरे असते आणि अनेक भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात, जत्रेसाठी येतात, त्यांच्यासाठी राहण्यासाठी तसेच विसावा घेण्यासाठी बांधलेली ही जागा आपण पाहू शकता. मंदिराबद्दल प्रचलित असलेल्या अनेक दंतकथांबद्दल पैकीच एक दंतकथा म्हणजे हे मंदिर श्री काळोबावीर धनगरजी यांनी बांधलेलं अशी एक दंतकथा प्रचलित आहे. आणि त्यांची समाधी पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याच्याहून ही पुष्टी आपण देऊ शकतो की हे मंदिर